कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। इंदापूर सेतूमधील मनमानी कारभार सुरू असलेल्या तसेच नागरिकांकडून होणाऱ्या हजारो रुपयांच्या लुटीसाठी त्यांच्या निषेधार्थ अनेक मागण्यांसाठी इंदापूर तहसील कचेरी समोर शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं अमर उपोषण सुरू करण्यात आलंय। दाखला देण्यासाठी येणाऱ्या लोकांना व्यवस्थित वागणूक द्यावी व नम्रतेने बोलावे तर दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची सविस्तर माहिती देणे, दाखला जमा करून घेण्यासाठी त्या दाखल्याची फी मिळणाऱ्या तारखेची पावती देऊन दाखल्या मिळण्याची तारीख सांगावी, तेवढी रक्कम पावतीवर आहे त्यापेक्षा जास्त पैशांची मागणी करू नये, दिलेल्या तारखेला दाखला तयार करून मिळावा, कुठले हेलपाटे मारण्यास लावू नये, वरील पूर्तता करण्याचे आश्वासन इंदापूर तहसीलदार यांच्या समोर लेखी स्वरूपात देण्यात यावं, संबंधित सेतू कर्मचाऱ्यांवर कलम 420 अंतर्गत फसवणूक करून घेतल्याचा गुन्हा दाखल करावा, अशा विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसील कचेरी समोर शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे हजारो कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। संबंधित सेतू चालकाचे कंत्राट रद्द करण्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी। आम्ही 10 पुरावे जर तुम्हाला पुरावे सहित दिला, एक नाही म्हणता 10 म्हणतोय आम्ही, निशेची महिला बचत गट बसणार, ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना, आम्हाला काय जे काय तुम्ही कोणाला द्या पण तिथं भ्रष्टाचार होऊ नये एवढंच। तर आमचं म्हणणं आहे आम्ही जर तुमच्याकडे 10 तक्रारी दिल्या, एक नाही दोन नाही म्हणता पुरावे सहित दिल्या, तर मग त्यांच्यात कंत्राट करून घ्यावं ही आमची प्रमुख मागणी। आणि या मागण्या जर इथून पुढच्या काळात मान्य नाही झाल्या, पुढच्या वेळेस उपोषण नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल, अशा प्रकारचं निवेदन। शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपक काटे, राजाभाऊ खुरंगे, मंथन पवार, हनुमंत वामन गायकवाड, प्रदीप चंद्रकांत भोसले, भैया पवार आदी कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। यानंतर शेकडो कार्यकर्ते जमा झाले। सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मखरे यांनीही आंदोलनात उपस्थिती दर्शवली आणि त्यांनी आपल्या तिखट शब्दात तहसीलदार आणि सेतू कर्मचारी यांच्यावर जोरदार शब्दात टीका देखील केली। त्यानंतर अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन सेतू केंद्राचे कर्मचारी व तहसीलदार अधिकाऱ्यांच्या यांच्यावर घोषणाबाजी केल्या। साहेब आंबेडकरांचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, लहूजी साळवे वस्तादांचा विजय असो, इंदापूर सेतू कार्यालय चौकशी, इंदापूर सेतू कार्यालय चौकशी, सेतू कार्यालयास पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारावर गुन्हा, कोण म्हणत देत नाही, कोण म्हणत देत नाही, इंदापूर सेतू कार्यालयाचं करायचं काय, खाली मुंडावर पाय, इंदापूर सेतू कार्यालयाचं करायचं काय, खाली मुंडावर पाय। संध्याकाळी नायब तहसीलदार सोपनराव हगारे यांनी निवेदन स्वीकारले आणि त्यांनी लेखी स्वरूपात शब्द दिला। सदरचा सेतू केंद्र आम्ही महिला बचत गटाला निविदा काढली असून ते महिला बचत गटांना चालविण्यासाठी देणार असून केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा लेखी निवेदन दिलं आहे, पुन्हा असा प्रकार घडल्यास आम्ही सर्व त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकू व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, पण सदर घटनेत सेतू कर्मचारी, काही सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मंडळीला उर्मट भाषा वापरतात, या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून सदर सेतू कॉन्ट्रॅक्टदार आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रतिनिधी कैलास पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर।